सोलापूरची ओळख असणारी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात होणार आहे। यात्रेत नंदीध्वज किंवा नंदीकोल यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या जयघोषांचा गजर सोलापुरातील प्रत्येक गल्ली गल्लीत सध्या घुमत आहे। कमरेच्या भोवती 100 ते 125 किलो वजनाचे हे नंदीकोल पेलण्याचे आव्हान युवक मोठ्या भक्तिभावाने स्वीकारतात। सध्या या यात्रेला काहीच दिवस शिल्लक असताना कोणताही अपघात न घडता यात्रा सुरळीत पार व्हावी यासाठी सर्वच भक्तगण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करीत आहेत। आता रात्रीचे 12:30-1 वाजलेत तरी नवीन पोरांची संख्या वाढल्या कारणाने एवढा वेळ प्रॅक्टिस आमचं वेळ गेलेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी। मग सरावाबाबत सांगायचं झालं तर हे जे पटोडा असतं हे पटोड्यात घेण्यासाठी आलेल्या कुठल्या एखाद्या वेळेस पोराला नवीन नवीन आलेल्या पोराला पटोड्यामध्ये घालून शिकवणं खूप म्हणजे खूप आवड करतो। तसं पटोडा म्हणल्यावर पटोड्याच्या अगोदर हे असं एक आधार म्हणून एक चादर लपटला जातो आणि ते चादर लपटल्यावर त्याच्यावर त्या चादरवर हे असं पटोडा बांधला जातो म्हणजे हे दोऱ्याचं तयार केलेलं जातं का म्हणजे नंदीकोल ज्यावेळेस पकडतो त्यावेळेस आपल्या कमरेला कोणत्याही प्रकारचे इजा होऊ नये ह्यासाठी हे चादर बनवून त्याच्यावर पटोडा बांधून पूर्णपणे बॅलन्स करून नंदीकोल पकडायला यायला पाहिजे ह्या व्यवस्थितपणे असा दोरा वगैरे लावून बांधला जातो। नमस्कार, मी जगदीश श्रीकांत जवळे 5वी नंदीध्वज सेवेकरी। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आमचे सरावाबाबत 1 डिसेंबरपासून जे सराव सुरू झालेला आहे ते आम्ही 9 जानेवारीपर्यंत कंटिन्यू हे 1.5 महिन्याचा कालावधीत रोज संध्याकाळी 8 ते 11 ह्या वेळेत जे शिकाऊ पोरं आहेत त्यांचा सराव होत असतो। जे काही 2 वर्षानंतर नवीन यात्रा होत आहे त्यामुळं नवीन नंदीध्वज धारक पकडायला येणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून जास्ती वेळ जरा आता वाढवण्याचा आमचा विचार असल्याकारणाने ह्यावर्षी वाढवून म्हणजे दरवर्षी एक असं 50-60 पोरं असतात ह्यावर्षी 80 ते 100 पोरं नंदीकोल पकडायला भक्तिभावाने आणि स्वतःच्या हौशीने आलेले आहेत तिथं। आणि सरावाबाबत सांगायचं म्हटलं तर नंदीकोल ज्या वेळेस यात्रेमध्ये अडुसटलिंगाच्या प्रदक्षिणाला अथवा बाहेर पडणार त्यावेळेस नंदीध्वजाला सांज वगैरे भाषिंग हार भरपूर असल्याकारणाने हे 1.5 महिन्यात सराव जे काही पोरं पकडायला येतात त्यांच्यामुळे ही यात्रा व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडते। नंदीकोल उचलण्याचा सराव करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रमुख यात्रेतील मार्गावर भाविक सध्या दिसत आहेत। कोरोना काळानंतर अगदी जोशात आणि भक्तिमय वातावरणात ही यात्रा साजरा होईल यात काय शंका नाही। अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।